फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काटा पाया तरुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना घरी जाणार ना. तू घरी असला की किती मज्जा असते, पण आता काय करणार तू? आता तुझ्या घरी जाणार ना. ही गाठ का सुटत नाहीये? ही बाई पाहुजी, भाऊजी हे काय करताय तुम्ही? भाऊजी आहो, दोर कापण्यासाठी सुरा आणलाय मी. गाठ सुटत नव्हती ना, जुनी गाठ आहे, सुटणार नाही. काही गोष्टी कापून काढल्याशिवाय संपतच नाही. बघा झालं की नाही काम? आणि काय शोधताय तुम्ही बहिणी? काय आहे या बोचक्यात? अख्खं घर आवरायला काढलंय की काय तुम्ही? अहो नाही, फक्त जरा पोलीस साफ करून घेत होते. माझ्या आईचं लुगडं. बहिणी काय आठवण काढली तो? अजूनही आईच्या स्पर्शाची ऊब आहे याला. हे लुगडं बघितलं ना की आईच समोर उभी असं वाटत. हे लुगडं नेसल्यावर काय सुंदर दिसायची आई. आज आई असती ना तर माझ्यावर ही वेळच आली नसती. ही बाई हे सगळं मी उगाच काढलं असं वाटतंय हो मला. नाही वहिनी, तुम्ही उलट मला पुन्हा आईची आठवण करून दिली. खरं सांगतो बहीण, आई गेली ना तेव्हा आयुष्यातला रसच संपला सगळा. आई असती ना तर मी या वाईट मार्गाला लागलोच नसतो. तुम्ही काय ते म्हणता ते कर्मनी दशा झालीच नसती माझी. पहिली चोरी करायच्या आधीच आईने कान पकडून वटणीवर आणलं असत. खूप आठवण येते हो आईची. भाऊजी सावरा ना स्वतःला. वहिनी मला आता सुधरायचंय. मी चांगलं करायला जातो पण लोकांचा अजून विश्वास नाही बसत माझ्यावर. माझ्या हातात सुरा बघून तुम्ही पण घाबरलात ना. तुमच्यावर हल्ला करीन असं वाटलं ना तुम्हाला? नाही म्हणजे तसं नाही, पण अहो असा विचार पण माझ्या मनामध्ये येणार नाही. वहिनी तुम्ही आईसारख्या आणि दादा बाबांसारख्या आहे माझ्यासाठी. मी यापुढे असा विचारही करणार नाही. अर्थात या तुमची काही चूक नाही, माझ्याकडनंच. भाऊजी तो विषय नको आता, झालं गेलं गंगेला मिळालं. किती मोठं मन आहे हो तुमचं, पण मीच करंटा. वहिनी मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, पण मी आता सगळी कसर भरून काढणार आहे. काय काय कामं करायची ती सांगा मला. अहो नाही राहू द्या, मी करेन सगळं. नाही वहिनी, मी आज तुमचं काही एक ऐकणार नाही. मी आज सगळी कामं एकट्यानेच करणार. बरं, मी मामंजीना औषधं देऊन येते, त्यांची औषधाची वेळ झाली आहे.
मी त्यांना औषध देऊनच आलो, तुम्ही आराम करा। अरे अजून गप्प का दोघी, काय विचारतोय मी, काय करणार शनिवारी? नाही बाबा, म्हणजे आम्ही देवव्रत। अरे कितीदा सांगायचं तुला, मोठा झालायस आता तू, जरा पेढीवर येऊन काम बघत जा, शिक ते जरा, हे बालिश खेळ बंद करा। आता काय करणार शनिवारी? सिंधू बाळा तू सांग, नाही कारण याला विचारण्यात काही अर्थच नाहीये, याच्या मनात कायम खाण्यापिण्याचेच विचार असतात। सांगा कुठे जाणार आहात? भाऊजी अहो सिंधूच्या घरी जाणार आहेत ते दोघ। हो आम्ही तिकडेच जाणार आहे। हो मीच सुचवलं तिला। अहो भाऊजी आता पितृ पंधरवडा चालू होतोय ना, तर तिकडे सिंधूच्या आईचं श्राद्ध असणार आहे, त्याला लागणारी सगळी मदत मी करतो असं म्हणालाय देवव्रत, त्याचीच बोलणी करायला जाणार आहेत तिथे। हो का? हो आजकाल जबाबदारीने वागतो तो, तुम्ही उगाचच ओरडता त्याला भाऊजी। अरे वा खरंच की काय, नाही वहिनी तुम्ही म्हणताय तर झाला असेल जबाबदार, ठीक आहे जा जाऊन या दोघं। भाऊजी अहो मी तुमच्यासाठी चहा आणते, तुम्ही थांबा इथे। नाही नको, आज मामलेदार कचेरीत जरा काम आहे, मी जाऊन येतो। बर घाबरलो तुम्ही काय रे, परत शनिवारचा विषय कुणी काढला? मी अभ्यास करत होते, याचच चालू होत, कुठे जायचंय सांग ना, कुठे जायचंय सांग ना। एक गोष्ट ठरवायला किती वेळ लागतो रे तुम्हाला, आणि हे बघा मी ना माझ्या जबाबदारीवर तुम्हाला पाठवतेय, पण तुम्ही दोघे असेच वागणार असाल ना तर मी नाही बाई पाठवायची तुम्हाला कुठे। काकू तू असं नको ना ग म्हणू, आम्ही नीट जाऊ आणि नीट येऊ, मी घेईन सिंधूची काळजी, तू रागवू नको ना। हो आत्या आम्ही येऊ लवकर पण। ठीक आहे आत्या, माझ्या आईचं श्राद्ध पुढच्या आठवड्यात असणार आहे। हो माझ्या आईचं श्राद्ध पण तेव्हाच असेल, तिला जाऊन पण 4 वर्ष झाली। माझ्या आईला जाऊन 3 वर्ष झाली। हे देवव्रत आपल्या दोघांचे आया आपल्याला सोडून का गेल्या? अरे बाळांनो असे उदास काय होताय तुम्ही, मी आहे की नाही तुमची आई? माझे तुमच्यावर तितकंच प्रेम आहे, मी तुमची काळजी घेते आणि लाड सुद्धा करते की नाही। मग आता रडू नका, आता हसा बघू। काय सौभाग्यवती, आज फार आनंदात दिसतंय, काही विशेष घडलंय का? काय काही नाही हो असं नाही, हे असंच नाहीये, काहीतरी विशेष घडलंय, सांग की। अहो देवव्रत आणि सिंधू दोघही आज दिवसभर उदास होते, त्यांना त्यांच्या आईची खूप आठवण येत होती हो, मग मीच जरा वेळ त्यांच्यापाशी जाऊन बसले, त्यांना छान गोष्टी सांगितल्या, गाणी म्हटली, खूप खेळ खेळलो आम्ही, एवढी मऊ झाली आहे ना। त्यांना का तुला? आम्हाला तिघांना, पण खरंच खूप छान वाटलं। सरस्वती मला माहितीये तुझ्या आयुष्यामध्ये कमतरता आहे सरस्वती, आणि ती अशी कधीतरी डोकं वर काढत, मग तुला वाईट वाटत राहत त्याबद्दल,
हो आपल्याला मूल नाही हे मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असायचं पूर्वी आणि ते वर डोकावू नये म्हणून मी स्वतःला कामात झोकून द्यायचे पण आता आता सिंधू आणि देवव्रताकडे बघते ते त्यांची काळजी घेते त्यांच्या विश्वास रमून जाते तर आता माझ्या मनाचं रिकाम पण कुठल्या कुठे पळून जातं ते कळतही नाही आता असं वाटतं की देवानी एवढं सगळं दिलंय तर जे दिलं नाही त्याची खंत कशाला करत बसायची आपण सगळ्यांशी चांगलं वागतो ना सरस्वती त्याचंच फळ आहे तुला आठवतंय मागे त्या लेल्यानी सिंधूच्या त्रिपाद दोषाबद्दल वगैरे काहीतरी सांगितलं होतं बघ त्यावेळेला मी तुला म्हटलं होतं तू काळजी करू नकोस आपल्या सगळ्यांचं कायम चांगलंच होणार हो खरंय तुमचं पण लेले गुरुजी असं वागतील असं वाटलं नव्हतं एका अर्थी जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असंच म्हणायला हवं गोधुवंशांच्या मनावरचं ओझं उतरलं आता गोधुवंशांनाही कसले तरी भीती दाखवली होती हो त्यांनी हा एक चिंता मिटली गोधुताईची हे खरंय पण त्याच्यापेक्षा दुसरी मोठी चिंता तिच्या समोर उठली तुम्ही विलास भाऊजींबद्दल बोलताय का हो दामोदर पंतांनी त्या विलासला सोडवलं हे मला अजिबात पटलेलं नाही तो विलास काही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाहीये आणि त्यातून आता दामोदर पंत दौऱ्यावर गेले 2-3 दिवसात बाहेर गा आता त्या घरामध्ये गोधुताई आणि दोन्ही मुलं एकटीच आहेत विलास त्या घरात असताना त्यांच्या सोबत काही तो असला अभद्र बोलू नका हो आणि तुम्ही काळजी करू नका तुम्हीच म्हणता ना काय आपण जे पेरतो तेच उगवतो गोधुवंशांनी तिथे प्रेमच पेरलंय त्यामुळे त्यांच्याही बाबतीत कधीच काहीच चुकीचं घडणार नाही आणि माणूस बदलतो विलास भाऊजींनाही खरंच पश्चाताप झाला असेल तर तू म्हणतेस तसंच असेल तर खरंच सोन्याहून पिवळंच होईल आणि ते तसंच असावं अशी आशा करूया ना विलास लवकर ये रे अरे लवकर ये जरा काय हवंय बाबा जरा पाणी घेऊन ये बाबा पाणी हवंय देतो हा राम 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 किती बदललाय रे तू विलास अरे विलास तू हे काय तुम्हाला काय वाटलं बदललो मी तुमचा नम्र आज्ञाधारक पुळसट मुलगा झालो मी तुमच्या दामोदर सारखा अरे आज आई बाबांची सेवा मोठ्यांचा आदर बिदर रक्तातच नाही हा माझ्या म्हणजे सकाळपासून तू करत होतस ते नाटक होतं नाटक चार वेळा तुम्हाला औषधं आणि पाणी देऊन वैतागालाय मला तुमची सेवा करण्यात आयुष्य वाया घालवू का मी आणि वहिनी पण नेमकी आत्ताच शेजारी जाऊन बसल्या अरे तिला शेजारी हळदी कुंकवाला जायचं होतं आणि तू घरात आहेस म्हणून तर मी इथे आलोय ते माझ्यासाठी तुमच्या सेवेसाठी नाही काहीही झालेलं नाहीये तुम्हाला चांडाळा कुठल्या जन्मीचं पाप म्हणून तू या घरात जन्माला आलास
तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला ना मी ते चुकलं. अरे तुला सोडवायचं म्हणून दामोदर आणि गोदावरीच्या हातापाया पडलो. तुझ्या काळजीनं मला हृदय विकाराचा झटका आला. मी सांगितलं होतं का माझी एवढी काळजी करायला? तुम्ही मूर्ख आहात त्यात माझा काय दोष? हे बघा, माझ्यात काही फरक पडलेला नाहीये आणि पडणारही नाही. अरे अरे काय बोलतोयस तू? हे जे ऐकताय तेच बोलतोय. माझ्या टोळीतले सरदार आणि इतर साथीदार पकडले गेलेत. तुरुंगात माझ्या जीवावर उठले होते आणि म्हणून तिकडनं बाहेर पडायचं होतं मला. वाटलं होतं आता मी हवं ते करायला मोकळा, पण आधी टोळीची साथ तरी होती, आता मी एकटाच आहे. सगळ्यांचा विश्वास बसेस तोवर शांत बसायचं आणि वेळ आल्यावर काय? वेळ आल्यावर एकेकाचा हिशेब चुकता करायचा आहे मला. आणि परम पूज्य पिताश्री, यातलं एकही अक्षर जर दादा वहिनी किंवा इतर कोणाला कळलं तर तुम्हाला अर्ध नाही पूर्ण वर पोचवायची व्यवस्था करीन मी. आणि यावेळी तर कोणी सिंधू पण तुम्हाला वाचवायला येणार नाही. त्या अवदशेला तर पहिला धडा शिकवायचा आहे मला. सिंधू, आता तुझं काही खरं नाही ग. अर्जुन आमची ठरलं तर कुठे जायचं ते? इथं मी सांगतो. नाही, आधी मी सांगणार. ए असं कसं? तुम्हाला काहीच कसं सांगू देत नाहीस? अरे आता कोणी सांगत त्याच्यावर मी भांडणं करायला लागलात होय तुम्ही. तर पुढे बोला. तू याचं नको ऐकूस, खूप पेटतो. मी सांगते तुला, सर्वात त्यानं माझंच म्हणणं ऐकलं. नाही बरं का, तिनं माझं पण म्हणणं ऐकलं. तुझं ऐकलं म्हणे. घरी बघितलं ना मी काय झालं ते. कुप्प्या. अरे दोघांचं बी ऐकलं. तर पुढे बोला. आत्या म्हणाली फिरायला जा, पण इथे कुठेतरी जवळ जा आणि तिकडे चित्र काढा, खेळा, काही करा. पण जवळपास म्हणजे कुठे तेच काही कळत नाहीये. तू जे काही सुचवतस ना ते काहीच होत नाही. अर्जुन तू सांग कुठे जायचं? मला ना खूप चित्र काढायची आहेत. बरेच दिवसात मी चित्रच काढले नाहीये. जिथे बसून खूप छान छान चित्र काढता येतील ना असं एखादं ठिकाण सांग. इथं जवळपास म्हणजे देऊळ आहे की जवळ आहे. तिथं पानं आहेत, फुलं आहेत, समज छान छान आहे. आपण तिथं जाऊ शकतो. तुला हवी तशी चित्र काढू शकतेस तू. चालेल. मला दामोदर काकांनी खडूची पेटी दिली आहे, मी ती घेऊन येईन आणि छान चित्र रंगवेन. हे देऊळ काय ग? तिकडे कधी आपण जात नाही का? पण वेगळीकडे कुठेतरी जाऊया ना. आता छानस ठिकाण सांग की. नाही ठरलंय आमचं, आता देवळातच जायचं. असे तू काय सुचवणार आहेस? सिंहगड म्हणे. अर्जुन यायला ना, सिंहगडावर जायचं होत. मी खूप सांगत होते पण ऐकतच नव्हता. मग झाली ना पजिती कुप्प्याची. ठीक आहे, मी सांगितलं तुला काहीच पटत नाही ना, तू माझ्याशी बोलूच नकोस. ए अर्जुन, ही नसती कटकट जर का आपल्या बरोबर येणार असेल ना तर मी येतच नाही शनिवारी. तुम्ही दोघच जा कुठे जायचं ते. अरे पण बघितलंस हा सारखा रागवतो माझ्यावर. आणि चिडवत का मला कधी? आणि अर्जुन तुला माहितीये माझा धाकटा भाऊ खूप एवढाच आहे, तरी त्याला सांभाळणं सोपं आहे याच्या पेक्षा. बसू दे फुगून, आपण दोघच जाऊ. अगं सिंधू, तू बी कधी मध्ये जास्तच करते. अगं एवढं नसतं चिडवायचं. तो चिडवतो, मारतो, ते चालतं का? त्याच्यात ताकद पण जास्त आहे. ते आहेच म्हणा, पण तो आपला मित्र आहे ना. व चल
त्याची समजूत काढूया आपण. एवढा वेळ लागतो का समजूत काढायला? बघ असं येत सगळं हाच ठरवणार. मी जाते. अग पण मग ठीक आहे, मी पण जातो. अरे देव्या काय की बुवा, आता मी एकटाच जातो मंदिरात. विलास, अरे का निघून गेलास रे बाबा? सांगत होतो तुला जाऊ नकोस म्हणून, जाऊ नकोस म्हणून, पण ऐकत नाहीस तू. असं का वागतोस रे बाबा? राम 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 राम. अहो मामनजी, तुम्ही उठलात कशासाठी? अहो वैद्य बुवांनी सांगितलंय ना, फार हालचाल करायची नाही, स्वतःच्या जीवाला त्रास करून घ्यायचा नाही. का उठलात बरं तुम्ही? काय झालंय, असे अस्वस्थ का वाटताय? काही नाही ग, जरा खिडकीतून बाहेर बघता यावं ना म्हणून इथे आलो. अहो आता त्यात काय बाहेर पाहायचंय? चला बरं तुम्ही आज झोपा. अहो तुम्ही जागेवरून उठलायत हे यांना कळलं ना तर मला खूप ओरडतील होते. जागेवरून काय, आयुष्यातून उठायची वेळ आटतोय पोरगा. काय म्हणाल? नाही काय झालंय मामनजी, सांगा बरं. चिंतेत दिसताय तुम्ही. काही नाही ग, बराच वेळ पडून होतो ना, म्हणून कंटाळलो. जरा मोकळी हवा घ्यावी म्हणून आलो खिडकी पशी. तुझा तुझ्या कामाला खरंच काही चिंता नाहीये ना? काही नाही ग, जा तू, तुझी काम असतील जा जा. चिंता नाही कशी, बोर लावलाय या पोरानं, पुढ्या विश्वासानं त्याला बाहेर काढला, पण तो काही बदललेला नाही. नाटक करतो करंटा. आता पुन्हा त्या रानड्यांकडे गेलाय. राम 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 राम. इथे जाऊन काही नवीन उद्योग केले नाहीत म्हणजे पिळवली. मला क्षमा करा. ठीक आहे, केली क्षमा. उठा उठा. आत्ता कुठे जीवात जीव आला माझ्या. आप्पा साहेब खरं सांगतो, आता मी फक्त ईश्वर भक्ती करणारे, सन्मार्ग कधीच सोडणार नाही. एवढी काय काळजी करायची त्या गृहपाठाची? वाटेत पण माझ्यासोबत काही बोललाच नाही. सिंधू देवव्रत या या.